वैशली मेजवानीमध्ये आज आपण पारंपरिक पद्धतीने मऊ लुसलुशीत आणि जाळीदार असा कोकणातील नेहारीचा एक सुंदर पदार्थ तयार करणार आहोत हा चवीलाही तितकाच चविष्ट आणि अप्रतिम बनून तयार होतो इथे तुम्ही याचं टेक्स्चर बघू शकता अगदी मऊ लुसलुसित असा बनून तयार झालेला आहे तर करने आपनी कुंटे -कुंटे है। है। हा पदार्थ करण्यासाठी आपण यामध्ये कोणते कोणते जिन्नस वापरलेले आहेत आणि हा पदार्थ आपण कशा पद्धतीने तयार करून घेतलेला आहे त्यासोबतच आपण हा कशाबरोबर खाल्ला जातो हे देखील या व्हिडिओमध्ये दे अगदी शेवटपर्यंत सविस्तर टिप्स अँड ट्रिक्सही पाहणार आहोत तर हा जो नेहारीचा पदार्थ आपण आज करणार आहोत त्यालाच कोकणामध्ये खापरोळी असं म्हटलं जातं तर अगदी अशीच खापरोळी तयार करण्यासाठी कोणतीही स्टेप मिस न करता रेसिपी शेवटपर्यंत पहा आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच नवीन नवीन रेसिपींच्या नोटिफिकेशनसाठी बेल ऐकनवर क्लिक करून वैशाली मेजवानीला सबस्क्राईब करा सुरुवातीला ही खापरोळी तयार करण्यासाठी एका भांड्यामध्ये मी तीन वाटी हा जाडा राशनचा तांदूळ घेत आहे तर तुमच्याकडे कोणताही जाडा तांदूळ असेल तो तुम्ही यासाठी वापरू शकता त्याचबरोबर आपण यामध्ये एक वाटी उडदाची डाळ घालून घ्यायची आहे सोबतच अर्धी वाटी चणा डाळ घालून घेऊया आणि एक छोटा चमचा यामध्ये आपण मेथीदाणे घालून घ्यायचे आहेत तर हे मेथीदाणे गरम असतात त्यासोबतच हे पौष्टिक देखील असतात आणि पीठ लवकर फर्मंट होण्यासाठी याचा आपल्याला फायदा होतो तर आता हे सगळे जिन्नस आपण हाताने एकत्र करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला दोन ते तीन पाण्यातून स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत इथे आपण जे डाळ आणि तांदूळ धुवून घेणार आहोत ते धुवून झाल्यानंतर यामध्ये आपण शेवटला आणखीन दोन जिन्नस घालणार आहोत तर त्यासाठी तुम्ही याच पद्धतीने प्रमाण घ्यायचं आहे त्यासाठी तुम्ही घरातील एखाद्या वाटीचं किंवा कपाचं प्रमाण ठरवू शकता आणि त्यानुसार हे मोजून घेऊ शकता आता इथे हे डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून घेतल्यानंतर डाळ तांदूळ बुडतील इतकं पाणी मी यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि झाकण ठेवून एक चार ते पाच तास किंवा रात्रभर हे असंच झाकून ठेवायचं आहे तर इथे मी हे डाळ आणि तांदूळ चार तास भिजवून घेतलेले आहेत तुम्ही ते बघू शकता तर हे डाळ आणि तांदूळ भिजले ते कशावरून समजायचं तर आपण एखादा डाळीचा दाणा घ्यायचा आहे आणि तो अशा प्रकारे हातावर घेऊन नखाने तोडून पाहायचा आहे तर इथे हा दाणा सहज तुटला जात आहे म्हणजेच हे डाळ आणि तांदूळ अगदी व्यवस्थित भिजले गेलेले आहेत त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये जितके तांदूळ एका वेळेला बसतील तितके घालून घ्यायचे आहेत तर इथे मी चार ते पाच चमचे यामध्ये घालून घेणार आहे आणि सोबतच आपण हे जे तांदळाचं पाणी आहे ते देखील यामध्ये दोन चमचे घालून घेणार आहे तर आपल्याला जितकं पाणी वाटण्यासाठी लागणार आहे तितकंच घालून घ्यायचं आहे सोबतच यामध्ये मी एक छोटा चमचा धणे घालून घेणार आहे आणि एक छोटा चमचा जिरे यामध्ये घालून घ्यायचे आहे तर इतक्या पूर्ण डाळ तांदळासाठी आपल्याला फक्त दोन चमचे धणे जिरं घालून घ्यायचं आहे तर हे फक्त एकदाच आपण यामध्ये वाटून घेणार आहोत आणि बाकीचे जे उरलेले डाळ तांदूळ आहेत ते फक्त आपण पाणी घालून वाटून घेणार आहोत तर इथे तुम्ही याचं टेक्स्चर बघू शकता फार फाईन पेस्ट आपल्याला याची करायची नाही तर थोडीशी रवाळ पेस्ट आपल्याला करून घ्यायची आहे आता या प्रकारे आपण हे मिश्रण वाटून घेतल्यानंतर एखाद्या स्टीलच्या मोठ्या पातेल्यामध्ये किंवा खोलगट भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे तर अशाच पद्धतीने मी बाकीचं मिश्रण देखील वाटून घेतलेलं आहे आणि ते या भांड्यात ओतून घेत आहे तर अशा प्रकारे सगळे डाळ तांदूळ मी वाटून घेतलेले आहेत तर इथे तुम्ही याची कन्सिस्टन्सी बघू शकता या प्रकारे याची कन्सिस्टन्सी झाली पाहिजे आधी आपण सुरुवातीला चमच्यानी हे ढवळून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपण हाताने हे व्यवस्थित एकजीव करून या प्रकारे ढवळून घ्यायचं आहे तर हाताने ढवळत असताना मी दाखवत असल्याप्रमाणे ढवळून घ्यायचं आहे आणि एकाच डायरेक्शननी याला आपल्याला दोन ते तीन मिनटं छान फेटून घ्यायचं आहे आपण अशा पद्धतीने जर हे पीठ फेटून घेतलं तर ते लवकर फर्मेंट होतं आणि त्यामध्ये छान असे बबल्स देखील तयार होतात इथे आता हे पीठ मी छान दोन ते तीन मिनटं फेटून घेतलेलं आहे आणि फेटून झाल्यानंतर यावर आपण झाकण ठेवायचं आणि त्यानंतर आपण एखाद्या गरम कपड्यामध्ये हे पातेलं लवकर पीठ फर्मंट होण्यासाठी गुंडाळून ठेवायचं आहे तर इथे मी अशा प्रकारचा टॉवेल घेतलेला आहे तर त्यामध्ये हे पातेलं ठेवायचं आणि चारी बाजूनी व्यवस्थित त्याला कवर करून घ्यायचं आहे तर थंडीच्या किंवा पावसाच्या दिवसांमध्ये पीठ लवकर फर्मेंट होत नाही तर त्यासाठी तुम्ही अशा प्रकारे एखाद्या गरम कपड्यामध्ये हे पातेलं गुंडाळून ठेवू शकता म्हणजे पीठ आपलं लवकर फर्मेंट होतं गरमीच्या दिवसांमध्ये तशी गरज लागत नाही आणि त्यासाठीच आपण इथे एक मोठं आणि खोलगट भांडं घ्यायचं आहे जेणेकरून पीठ फर्मेंट होऊन वरती आलं तर ते होतू जाणार नाही आणि जर भांडं छोटं पडलं तर आपण याच्याखाली एखादं दुसरं भांडं ठेवू शकतो आणि मग हे पीठ झाकून ठेवू शकतो तर इथे आता मी सात ते आठ तासानंतर तुम्हाला दाखवत आहे पीठ आपलं छान फर्मेंट होऊन वर आलेलं आहे तुम्ही इथे बघू शकता मस्त आपलं पीठ फर्मेंट झालेलं आहे आता मी तुम्हाला चमच्यानी देखील मिक्स करून दाखवत आहे किती छान असं पीठ आपलं फर्मेंट झालेलं आहे आणि छान जाळी देखील याला पडलेली आहे तर याच पद्धतीने आपलं हे पीठ तयार झालं पाहिजे तर यामध्ये या आपल्याला जास्त पाण्याचा वापर करायचा नाही इतक्या कन्सिस्टन्सीचंच पीठ आपल्याला हे तयार करून घ्यायचं आहे यामध्येच आता आपण चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे आणि अर्धा छोटा चमचा यामध्ये मी हळद घालून घेणार आहे तर हळद तुम्ही जेव्हा पीठ आपण वाटून घेतलेलं होतं तेव्हा देखील घालू शकता पण इथे मी ही शेवटला घालून घेतलेली आहे तर तुमच्या आवडीप्रमाणे ती तुम्ही कधीही घालू शकता आता हळद घालून झाल्यानंतर हे छान मिक्स करून घ्यायचं आणि लगेचच आपण याचे खापरोळी तयार करून घेणार आहोत आता खापरोळी तयार करण्यासाठी तवा छान गरम करून घ्यायचा आहे यावरच आता एक छोटा चमचा तेल घालून ते एखाद्या टिश्यूने आपण पुसून घेणार आहोत तर आपल्याला यामध्ये दे तेलाची देखील गरज लागत नाही फक्त एकदाच आपल्याला तव्याला अशा पद्धतीने तेल लावून घ्यायचं आहे त्यानंतर लगेचच आपण यावर एक ते दीड पळी बॅटर घालून घ्यायचं आहे आणि हलकसं पसरवून घ्यायचं आहे तवा छान तापलेला असला की इथे तुम्ही बघू शकता याला छान जाळी पडते जर तवा कमी तापलेला असेल तर याला अजिबात जाळी पडणार नाही आणि त्याचप्रमाणे आपलं इथे पीठ देखील छान परमेंट झालेलं आहे त्यामुळे देखील ही आपली खापरोळी अतिशय सुंदर अशी बनवून तयार झालेली आहे तर इथे मी आता याला एक मिनिटभर वाफ काढून घेणार आहे आणि एक मिनिटभर वाफ काढून घेतल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता वरच्या साईडनी ही छान अशी जाळीदार खापरोळी तयार झालेली आहे आता ही आपण पलटून घेतलेली आहे आणि दुसरी बाजूला देखील आपण एक पंधरा ते वीस सेकंद शेकवून घ्यायची आहे तर इथे आपली ही छान अशी जाळीदार मऊ लुसलुशीत खापरोळी बनवून तयार झालेली आहे जर तुमच्याकडे हा नॉनस्टिक तुम तवा नसेल तर तुमच्याकडे जर भिडाचा तवा असेल तर काय करायचं तर मी अशा प्रकारे हा कांदा कापून घेतलेला आहे म्हणजेच कांद्याचे असे दोन तुकडे करून घेतलेले आहेत आणि हा कांदा आपल्याला आता तेलामध्ये बुडवून या तव्यावर या कांद्याने तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे जर तुमच्याकडे बिडाचा तवा असेल तर तुम्ही या पद्धतीने कांद्यानी त्या तव्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि मग अशा प्रकारे यावर बॅटर घालून हलकंसं पसरवून घ्यायचं आहे तर इथे मी बिडाचा तवा न वापरता या नॉनस्टिकवरच तुम्हाला बिडाच्या तव्यावर कशी खापरोळी घालून घ्यायची ते दाखवत आहे त्यानंतर आता यावर आपण झाकण ठेवायचं आणि एक मिनिटभर परत याला वाफ काढून घ्यायची आहे आता एक मिनिटभर वाफ काढून झाल्यानंतर खालची बाजू छान शेकली गेली की आपण परत ही खापरोळी पलटून घेणार आहोत आणि दुसरी बाजू देखील एक पंधरा ते वीस सेकंद छान अशी मध्यम ते मोठ्या गॅसवर शेकवून घ्यायची आहे तर इथे आपली ही दुसरी देखील खापरोळी बनवून तयार झालेली आहे याच पद्धतीने आपण बाकीच्या खापरोळी तयार करून घेऊया आता ही खापरोळी कशाबरोबर खाल्ली जाते ते देखील आपण पुढे पाहणार आहोत त्यासाठी इथे मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी ओल्या नारळाचे तुकडे करून घेतलेले आहेत ते आपण यामध्ये घालून घेऊया म्हणजे एका नारळापैकी अर्धी वाटी मी नारळ घेतलेला आहे यामध्येच आता मी चार वेलची घालून घेणार आहे आणि अर्धा छोटा चमचा जिरं घालून घ्यायचं आहे सोबतच यामध्ये अर्धा छोटा चमचा हळद घालून घेऊया आणि पाऊण वाटी यामध्ये मी गूळ घालून घेणार आहे तर हा गूळ तुम्ही नंतर देखील घालू शकता पण इथे मी या झटपट रस तयार करण्यासाठी आधीच गूळ घालून घेतलेला आहे म्हणजे हे पटकन एकजीव होतं यामध्येच मी आता अर्धी वाटी पाणी घालून हे छान मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं आहे ते आता आपण एका गाळणीने गाळून घ्यायचं आहे आता या पद्धतीने मी गाळणीने हे गाळून घेत आहे त्यानंतर परत हे जे उरलेलं नारळाचं मिश्रण आहे ते आपण मिक्सरच्या भांड्यात घालून घेऊया आणि परत यामध्ये अर्धी वाटी किंवा एक वाटी पाणी घालून घ्यायचं आणि तुम्ही हे मिक्स करून देखील घेऊ शकता किंवा एकदा मिक्सरमधून फिरवून देखील घेऊ शकता तर इथे आता मी यामध्ये अर्धी वाटी परत पाणी घालून घेतलेलं आहे आणि परत हे मिक्स करून गाळून घेणार आहे आता हे जे खोबऱ्याचं मिश्रण आपण तयार केलं आहे त्यामध्ये गूळ तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आणि हे मिश्रण तयार करून घेऊ शकता दुसऱ्यांदा आपण पाणी घालून या प्रकारे मिक्स करून मग गाळून घेत असताना हाताने आपण या पद्धतीने हा नारळ पिळून घ्यायचा आहे म्हणजे यातला सगळा रस अगदी व्यवस्थित बाहेर पडतो आणि फक्त याचा चौथाच उरतो तर इथे अशा पद्धतीने मी हा नारळाचा रस तयार करून घेतलेला आहे तर आज आपण ही जी मऊ रुसलुशी जाळीदार कोकणी पद्धतीची खापरोळी तयार केली आहे ती या नारळाच्या रसासोबत खाल्ली जाते आणि ती चवीला अतिशय चविष्ट आणि अप्रतिम लागते तर तुम्ही एकदा या पद्धतीने हा नारळाचा रस आणि खापरोळी नक्की करून पहा तुम्हाला नक्की आवडेल आता ही खापरोळी नारळाच्या रसासोबत खात असताना एकतर तुम्ही ही नारळाच्या रसामध्ये बुडवून खाऊ शकता किंवा एखाद्या डिशमध्ये ही खापरोळी ठेवायची आणि त्यावर नारळाचा रस होतून मग ही खापरोळी खाल्ली जाते तर अशा प्रकारे आपली ही मस्त पारंपरिक रेसिपी इथे तयार झालेली आहे रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपींच्या नोटिफिकेशनसाठी बेल ऐकनवर क्लिक करून वैशाली मेजवानीला सबस्क्राईब करा